भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात विविध जनजागृती करणारे उपक्रम राबवण्यात येत आहेत. कर्नाळा अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात परिचित पक्षी अभयारण्य असून लगतच्या महामार्गावरील रहदारी सध्या जवळपास बंद असल्यानं अभयारण्यातील वन्यजीवांचे कडक उन्हाळ्यात भुकेमुळे हाल होत आहेत. एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांची संपूर्ण काळजी तर आपण नाही घेऊ शकत, मात्र त्यांची भुकेनं होणारी हुरहुर कमी करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कामोटे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि मंडळ सरचिटणीस सुशील शर्मा यांनी प्राण्यांची भूक भागवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.